नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी लेखन विषयक नियम आहेत या नियमावलीचा दुसरा भाग पाहत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण अनुस्वार कधी आणि कुठे द्यायचा हे पाहिलं, त्यामध्ये आपण पाहिलं की अनुनासिक म्हणजे नाकातून येणारे उच्चार आणि नामे व सर्वनाम यांचा अनेक वचन असेल तर आपल्याला त्याच्यावर अनुस्वार देता येतो। आज आपण पाहणार आहोत तो पुढील भाग, पण आपल्या मराठीमध्ये लेखनाविषयी काही नियम निश्चित केले आहेत। महाराष्ट्र साहित्य महामंडळाने नवीन नियम काय लागू केले ते पण आपण पाहणार आहोत। पा वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, बोलणारे असे आपण सर्व भाषेचा उपयोग करत असतो। आपण आपल्या मनातील आशय, विचार, कल्पना, भावना लिहून व्यक्त करतो, त्यात विशिष्ट अशी समानता असावी असं सर्वांनाच वाटत असतं। पण त्यासाठी आपल्या लेखनासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत, त्यांनाच लेखनविषयक नियमावली असे आपण म्हणतो। लेखनविषयक नियमावलीचे पालन अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अनेक दुहेरी अर्थ निघतात ते आपण पुढे पाहणार आहोत। पहा व्याकरणाच्या अभ्यासाचा तो एक भाग आहे। अशा प्रकारचे नियम महाराष्ट्र साहित्य महामंडळाने तयार केले आहेत। अशा लेखनविषयक नियमांची चर्चा ही नेहमीच चालू असते, वर्गामधून आपण चर्चा नेहमीच करत असतो। आपले लेखन बिनचूक व्हावे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। शुद्ध शब्द, शब्दांचे सामान्य रूप याबाबतीत काळजी घेतली पाहिजे। जेव्हा शंका येईल तेव्हा योग्य संदर्भ साहित्याचा आधारसुद्धा घेतला पाहिजे। लेखनात बिनचूकपणा असायलाच हवा, हा आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाचा सुद्धा विषय आहे। आपली भाषा बोलताना, लिहिताना तिच्यात बिनचूकपणा यावा यासाठी या विषयांचा अभ्यास होणं आवश्यक आहे। नियमानुसार लेखन हा वेगळा विषय नाहीच म्हणे, कारण नियमानुसार लेखन केलं पाहिजे। व्याकरणाचा तो एक भाग आहे। आपण लिहितो त्या शब्दांचे नियमानुसारी रूप कोणते व नियमानुसार नसलेले रूप कोणते याबाबत भाषेत काही नियम ठरवण्यात आलेले आहेत। पहा ते नियम हाच व्याकरणाचा मुख्य गाभा आहे, मुख्य विषय आहे व व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच नियमानुसार केलेले लेखन। या नियमात भाषेच्या लिहिण्याबाबतचा सर्वांगीण विचार न करता आपण ऱ्हस्व, दीर्घ व अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करतो। भाषेचे लेखनविषयक ठरवलेले नियम कायमच हे राहू शकत नाहीत, काल परत्वे ते असेच बदल होत असतो। भाषा प्रवाही आहे, कालांतराने भाषेत बदल होत जाणार म्हणजे तिच्या लेखन पद्धतीचीही बदल होणे साहजिकच आहे। यास अनुसरून पूर्वीच्या लेखनपद्धतीत व आजच्या लेखनपद्धतीत खूपच फरक अपेक्षित आहे। पूर्वीच्या पुस्तकातून छापलेल्या मजकुरात खूपच ठिकाणी अनुस्वार देण्याची पद्धत होती, आता त्यात बदल झाला आहे। त्याचप्रमाणे ऱ्हस्व दीर्घसुद्धा याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। शब्दाच्या शेवटी येणारे इकार ओकार किंवा ऱ्हस्व वा दीर्घ लिहावेत, उपांत्य अक्षरातील इकार व उकार कसे लिहावेत याविषयी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया लेखनविषयक नियम भाग दोन। आता पाहतोय की ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार कमी वेळ लागतो आणि दीर्घ म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो त्यांना दीर्घ म्हणतात। आता ऱ्हस्व आणि दीर्घ कसे ओळखायचे हे आपण आज पाहणार आहोत। पा ऱ्हस्व दीर्घ अंत्याक्षरे, पहा एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारता उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा। तर मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू, रू, पा म्हणजे
शक्यतो या शब्दांचा उच्चार करताना आपल्याला जास्तीत जास्त ओठांचा वापर करावा लागतो। असे हे शब्द दीर्घच लिहावेत पहा। हे कसे एकाक्षर आहेत। त्यानंतर दुसरा नियम पहा, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा। आता उच्चार फार महत्त्वाचे आहे पहा, आणि म्हणून शुद्ध आणि स्पष्ट असे उच्चार झाले पाहिजेत। आई ई है ना, आई हा दीर्घ आहे। त्यानंतर वाटी ई आलेला आहे पहा। टोपी चेंडू पहा, आपण जे ऊ ई पाहतो जे दीर्घ तेच यामध्ये शेवटी येतात। बाळू ऊ आलं आहे ना। खेळू पिशवी चुलती वही। त्यानंतर काठी पेटी ई पहा, ऊ ई। दांडू वाळू बोरू ऊ आहे का ना। गिरणी सुपारी इत्यादी शब्द हे मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार किंवा उकार वगैरे असेल त्याचा उच्चार हा दीर्घ असतो, म्हणून दीर्घच ते लिहावेत। आता तिसरं पहा की कवी हरी गुरु वायू प्रीती यासारखे तत्सम रस वैकरांतलं म्हणजे हे शब्द जे आहेत ना हे तत्सम आहेत, म्हणजे इतर भाषेतून आलेले शब्द असतात आणि त्यामध्ये रस्व लिहिले असतात। इकारांत उकारांत शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घांत उच्चारत लिहिले जातात, म्हणून तेही दीर्घांत लिहावेत पहा। पहा की या ठिकाणी जे शब्द तत्सम आहेत ते शब्द त्या भाषेमध्ये त्या लिखेमध्ये रस्व असतात, परंतु मराठीमध्ये आल्यानंतर आणि ते लिहित असताना त्यांच्या स्वभावानुरूप हे उच्चार दीर्घ केले जातात। याचं उदाहरण पाहू आपण आता। गडकरी हे कवी होते, हरी व मधु घरी गेले। ग्रंथ हेच खरे गुरु होत, प्राण्यांवर प्रीती करावी। पा यामध्ये हे त्यांचे स्वभाव सांगितले। गडकरी काय होते, कवी होते, स्वभावानुरूपात त्यांच्यामध्ये यामध्ये दीर्घ आलेले आहेत पहा। हरी व मधु घरी गेले म्हणजे या ठिकाणी विशेष असे नाम आहेत, विशेष नाम आले हरी आहे मधु आणि म्हणून ते सुद्धा काय केले दीर्घ लिहिले आहेत। ग्रंथ हेच खरे गुरु होत, ठीक आहे, त्यांना त्याचा स्वभाव त्यांचं वैशिष्ट्य सांगितले ग्रंथांचं जे गुरु आहेत। प्राण्यावर प्रीती करावी याचे सुद्धा हे विशेषण आलेलं आहे आणि ते दीर्घ स्वरूपात लिहिले आहे पहा। आता पुढचा नियम पहा, व्यक्तीनामे ग्रंथनामे शीर्षके व सुट्टे शब्द म्हणजे जे तत्सम आहे संस्कृतमधून मराठीत जसे तसे आलेले आहेत पहा। जरी मुळात रहस्वांत असते तरी ते मराठीत दीर्घांत लिहावे पहा। संस्कृतमध्ये म्हणजे त्या भाषेमध्ये ते रस वाचले तरी मराठीत लिहिताना मात्र ते दीर्घ झालेत पहा। हरी आहे की नाही, अन्योक्ती अतिथी विभक्ती संधी कुलगुरू इत्यादी शब्द हे संस्कृतमध्ये आहेत पण ते मराठीमध्ये आलेले आहेत आणि ते संस्कृतमध्ये असताना रस होते आणि मराठीत आल्यानं मात्र दीर्घ झालेले आहेत। आपण पुढं बा तत्सम आणि तद्भव शब्द पाहताना हे पाहणारच आहोत की बाहेरून इतर भाषेतून आलेले कोणकोणते शब्द मराठीमध्ये आहेत पहा। पुढचा नियम आहे की सामासिक व साधित शब्दातील पहिले पद, सामास आपण पाहतो सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिले पद हे रहस्व असावे। इकरांत किंवा उकरांत तत्सम शब्द असेल तर ते रहस्वतत्व लिहावेत पहा। आता पहा या ठिकाणी कवी राज कविराज कवी अधिक राज आहे की नाही, लघुकथा लघु अधिक कथा म्हणजे की नाही, हे सामासिक शब्द एकत्र आहेत। या ठिकाणी वायुपुत्र वायूचा पुत्र आहे की नाही, गुरु दक्षिणा गुरुची दक्षिणा हा सामासिक शब्द आहे ना विग्रह आपण उत्तर करतो। भक्तीपर भक्ती अधिक पर, हरी कृपा हरीची कृपा, शत्रुपक्षी शत्रुचा पक्ष ठीक आहे, शत्रुपक्ष पशुपक्षी
या ठिकाणी पशुपक्षी आलेला आहे सर. त्यानंतर रविवार, रवी अधिक वार, रवीचा वार आहे ना, रवी म्हणजे. त्यानंतर भानुविलास, भानूचा विलास आहे नाही भानूला. गतिमान, गतिमान, गती अधिक मान आहे नाही. असे जे सामासिक शब्द आहेत ते पहिले ऱ्हस्ववाले आहेत, त्यानंतर मात्र ते ऱ्हस्व राहणार. आता कविराज नाही, वला पहिला वेलांडी दिली म्हणजे हे ऱ्हस्व झालेले आहे. असे प्रत्यय भक्ती, हरी आहे की नाही. त्यानंतर गतिमान, गतीला पाहता, गती लिहिताना आपण शब्द फक्त गती लिहित असेल तर दुसरी वेलांडी देतो म्हणजे दीर्घ लिहितो, पण इथं गतिमान आलेलं आहे, सामासिक शब्द झाला आहे, त्यामुळं तच ह्या ऱ्हस्व झालेला आहे. सामासिक व साधे शब्दातील पहिले पद दीर्घ, पहा, इकरांत किंवा उकरांत तत्सम शब्द असेल तर ते दीर्घत राहते. म्हणजे पहिला सामासिक शब्द कसा आहे पहा, लक्ष्मीपुत्र, लक्ष्मीचा पुत्र आहे काय. महीपाल आहे काय, महीपाल म्हणजे मही, म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीला पालणार आहे की नाही. पृथ्वीतल, पृथ्वीचं तळ आहे की नाही. भूगोल, भू म्हणजे जमीन आहे, भूगोल आहे की नाही. आता या ठिकाणी पहा की हे शब्द जे आहेत हे सर्व काय आहेत, दीर्घ आलेले आहेत. वधू परीक्षा, दू आहे की नाही. त्यानंतर वाणी वैभव, गौरीहर, दासीजन, वधूवर, श्रीधर, नदीतीर, भगिनी मंडळ, पहा म्हणजे याच्यामध्ये काय झालं की हे जे दीर्घ आहेत ते दीर्घ शब्द आलेले आहेत. पहिले पद हे दीर्घ आहे आणि ते दीर्घात राहतं. त्यानंतर विद्यार्थिनी, प्राणीन, पक्षीत यासारखे इन अंत शब्द मराठीत, इन येणारा न आहे ना, येताना त्यांच्या शेवटच्या न चा लोप होतो व उपांत्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. आता पहा उदाहरण पहा, विद्यार्थी ठीक आहे नाही. आता विद्यार्थी याचे विद्यार्थी हे ते काय झालंय, ऱ्हस्वच दीर्घ झालेलं आहे. प्राणी, पक्षी, गुणी, मंत्री, धनी, योगी, स्वामी, परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले आहेत. विद्या अधिकारते की नाही, समासाच्या पहिल्या जागी आले आहेत प्राणी, तर ते ऱ्हस्वांतात ठेवावेत. उदाहरणार्थ विद्यार्थीगृह. आता विद्यार्थीगृह हा सामासिक शब्द आहे, तर म्हणजे सामासिक शब्दामध्ये आलं तर विद्यार्थीगृह पहिल्या विद्यार्थी थ्री हे दीर्घ होतं, परंतु विद्यार्थीगृहामध्ये मात्र ते ऱ्हस्व झालेलं आहे. त्यानंतर प्राणी, प्राणी संग्रहालय आहे की नाही. आता हे काय झालंय, नि हे काय झालंय, ऱ्हस्व झाले या ठिकाणी. पक्षीगण, मंत्रिमंडळ, स्वामी भक्त, योगीराज, पहा असे जे शब्द आहेत याच्यामध्ये दीर्घ जे अक्षर आहेत ते ऱ्हस्व झालेले आहेत. पुढं आपण पाहणार आहोत की याच्यानंतर पुढील तत्सम अव्यय व नि आणि ही दोन मराठी अव्यय ऱ्हस्वांतात लिहायचे, ऱ्हस्व लिहायचे पण नि आणि परंतु नाही, अद्यापि, तथापि, अति, इथि, हे आपण काय लिहिले, ऱ्हस्व लिहिले. प्रभूती, यद्यपि, यथामती, ठीक आहे नाही, हे शब्द काय आहेत, ऱ्हस्व लिहित. परंतु शेवटी पहा, इत्यादी या ठिकाणी दीर्घ लिहावा, दि हा दीर्घ लिहा. इत्यादी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण उच्चार करतो ना, त्या उच्चारावर लक्ष ठेवायचं. जर कमी उच्चाराला वेळ कमी लागत असेल ते ऱ्हस्व, वेळ जास्त लागत असेल तर दीर्घ समजायचं. आता पुढचा नियम आहे पहा, ऱ्हस्व दीर्घ उपांत्य अक्षरे. आता हे आपण शेवटचे अक्षर पहा, उपांत्य अक्षरे म्हणजे मराठी शब्दाला आकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. पहा आपण शेवटचे शब्द पहिला, अंत पाहिले, आता उपांत म्हणजे पहिले शब्द पहा. खीर, आता या ठिकाणी खी, पीठ, फूल, सून, ऊ शब्द आले आहेत पहा. गरीब, ठीक आहे ना, या ठिकाणी आता काय, गरीब, री, कठीण, नाईक, हुरूप, विहीर, पहा शब्द कसे आहेत,
विहीर. आता विहला आपण ह्रस्व केल्याने ह हा काय आलेला आहे, दीर्घ आहे विहीर. दीर नीट, मूल ऊस बहीण, हे काय आहे सर्व दीर्घ अक्षर आहेत. जमीन ठाऊक घेऊन वसूल, पा याच्यामध्ये जे आकारण शब्द आहेत ते एक अक्षरे दीर्घ झालेले आहेत. पण जे काही बाहेरून आलेले शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेत आलेत पण तत्सम शब्दातील आकारांपूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृताप्रमाणेच ह्रस्व झाला पा. आपण तो वेगळा भाग घेणार आहोत, संस्कृत किंवा तेलुगू मल्याळी इंग्रजी येथून जे शब्द मराठीमध्ये आले त्यांचा पण आपण घेणार आहोत पा, तद्भव आणि तत्सम यामध्ये पा. आता याच्यामध्ये काय गुण, हा मूळ शब्द संस्कृत आहे. युग युगानुयुग आहे की नाही युग, तर हे काय झाले तर ह्रस्वच आहेत पा. प्रिय विष मधुर भूत मंदिर अनिल, अनिल अग्नी आहे की नाही, अनिल म्हणजे अग्नी. परिचित स्थानिक बुध सुख हिम, हे सगळे काय ह्रस्व शब्द आहेत. शिव कुसुम तरुण रसिक चतुर नागरिक सामाजिक आहे की नाही. आता हे जे आहेत हे सगळे संस्कृतमधून आलेले शब्द आहेत, त्यामध्ये जसे तसे ह्रस्व राहिले आहेत पा. हे काय आहेत उपांत शब्द आहेत म्हणून ते ह्रस्व आहे. आपण पाहिलं मागच्या वेळेला की जे अंत्य शब्द आहेत ते मात्र ह्रस्वचे दीर्घ झालेले आहेत. पुढं पहा, मराठी शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ स्वरात असेल, अंत्य म्हणजे शेवटचं, तर उपांत हे इकार ओकार हे ह्रस्व असतात पा. आता सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द पा. किडा, आता किडा याच्यामध्ये क हे काय आहे उपांत्य अक्षर म्हणजे पहिलं अक्षर आहे ते काय आलं आहे ह्रस्व आले, आणि डा हे काय आले दीर्घ आले म्हणजे अंत्य अक्षर काय आले दीर्घ झालेलं आहे. गुणी, आता ग हे काय झालं आहे ह्रस्व नी हे दीर्घ. पिसू मेहुणा सरिता, आता रि हे काय ह्रस्व ता हे दीर्घ. वकिली पाहिजे, दिवा सुरी सुरू तालुका गरिबी महिना, पा हे शब्द ह्रस्व दीर्घ याचा चांगला अभ्यास करा. कारण पुढं आपल्याला हे सुद्धा ज्यावेळेला आपण वृत्त पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे पा घ्यावं लागतं ह्रस्व दीर्घ म्हणजे लघुगुरु अक्षर ओळखण्यासाठी आहे की नाही, त्यासाठी हे ह्रस्व दीर्घ चांगलं समजून घ्या. पुढचा नियम आहे पा, पण तत्सम शब्दातील उपांत्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातल्याप्रमाणे दीर्घ ठेवावीत, वरील नियमाप्रमाणे ती ह्रस्व ठेवू नये पहा. आता कसं आहे की आपण मागं पाहिलं की उपांत्य अक्षरे काही दीर्घ ह्रस्व असतात ते दीर्घ करायची, आता या ठिकाणी मूळ संस्कृतमधून आलेले शब्द आहेत ते मात्र जसेच्या तसेच दीर्घ ठेवायचे ते ह्रस्व करू.